Today we will discuss next part of basic concepts in organic chemistry, which is our part 5. In this we are going to discuss electron mobility. What is electron mobility and what are different effects depending on the electron mobility, that we will discuss now. आज आपण बेसिक कन्सेप्टच्या पाचव्या भागामध्ये इलेक्ट्रॉन मोबिलिटीबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये विशेषतः इंडक्टिव्ह इफेक्ट आज आपण पाहणार आहोत. इलेक्ट्रॉन मोबिलिटीमध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट आपण हे डिस्कस करणार आहोत. बेसिक कन्सेप्ट हा चॅप्टर आपल्याला परीक्षेमध्ये 9 मार्काला आहे आणि त्याचा हा पाचवा भाग आहे. ह्या बेसिक कन्सेप्टमध्ये जो पाचवा भाग आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉन मोबिलिटी, ह्या इलेक्ट्रॉन मोबिलिटीमध्ये आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट पाहायचा आहे. इफेक्ट ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट ऑन ॲसिडिक स्ट्रेंथ ऑफ अल्फा सबस्टिट्यूटेड ॲसिडिक ॲसिड अँड अल्फा क्लोरो ॲसिडिक ॲसिड, त्याच्यानंतर मेझोमेरिक इफेक्ट, त्याच्यासाठी एक्झाम्पल्स आपल्याला ॲनिलिन आणि नायट्रोबेंझिन घ्यायचं आहे. त्यानंतर हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट, त्याच्यासाठी एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे टोलुइन. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रॉन मोबिलिटी म्हणजे काय आणि इंडक्टिव्ह इफेक्ट आणि त्याचा परिणाम हे आपण पाहूया. द डिस्प्लेसमेंट ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स रिझल्टिंग इन पोलरायझेशन ऑफ ॲन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल इज कॉल्ड इलेक्ट्रॉन मोबिलिटी. कुठल्याही बॉन्डमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांचं डिस्प्लेसमेंट होणे दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रॉन मोबिलिटी. त्याला आपण इलेक्ट्रॉन मोबिलिटी असं आपण म्हणू शकतो. द डिस्प्लेसमेंट ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स रिझल्टिंग इन पोलरायझेशन म्हणजे इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटमुळे पोलरायझेशन होईल, पोल्स निर्माण होतील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. त्या डिस्प्लेसमेंटला, त्या इलेक्ट्रॉनच्या दोन ॲटमपैकी एका ॲटमकडे सरकण्याच्या प्रक्रियेला आपण इलेक्ट्रॉन मोबिलिटी असं म्हणू शकतो. This electronic effect that occurs in the ground state is permanent effect. हा जो इलेक्ट्रॉन मोबिलिटीचा इफेक्ट आहे हा परमनंट आहे, ग्राउंड स्टेटमध्ये हा परमनंट आहे. म्हणजे कुठल्याही कोवॅलेंट बॉन्डमधले इलेक्ट्रॉन्स दोनपैकी एका ॲटमकडे सरकत असतील किंवा थोड्या प्रमाणात तिकडं जात असतील तर दॅट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट, आणि हे डिस्प्लेसमेंट जे आहे ते परमनंट असेल. This takes place due to the influence of certain atom or substituent or certain structural feature present in the molecule. हा जो परिणाम आहे हा सबस्टिट्युएंट किंवा एखाद्या ॲटममुळं असेल किंवा त्या ठिकाणी असलेल्या स्ट्रक्चरमधल्या अरेंजमेंटमुळं असेल. इलेक्ट्रॉन मोबिलिटीचे आपण प्रकार पाहूयात. इंडक्टिव्ह इफेक्ट, मेझोमेरिक इफेक्ट आणि हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट. इलेक्ट्रॉन मोबिलिटीमुळे तीन प्रकारचे इफेक्ट्स आपल्याला मिळतात, इंडक्टिव्ह इफेक्ट, मेझोमेरिक इफेक्ट आणि हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट. टुडे वी विल डिस्कस इंडक्टिव्ह इफेक्ट. कोव्हॅलेंट बॉन्ड्स कॅन बी पोलराइज्ड डिपेंडिंग ऑन द रिलेटिव्ह इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ द टू ॲटम्स फॉर्मिंग द बॉन्ड. कुठलाही कोव्हॅलेंट बॉन्ड ज्यावेळेला दोन ॲटममध्ये असतो त्यावेळेला तो पोलराइज होईल डिपेंडिंग अपॉन रिलेटिव्ह इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. समजा त्या दोन ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असेल तर पोलरायझेशन होणार नाही, परंतु ज्यावेळेला दोन ॲटममध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करणाऱ्या दोन ॲटमच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये फरक असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी तो बॉन्ड पोलराइज होईल, दॅट कोव्हॅलेंट बॉन्ड विल बी पोलराइज्ड. पोलरायझेशन म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पोल्स तयार होणे, दॅट इज कॉल्ड पोलरायझेशन. म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज पोलरायझेशन, आणि हे होण्याचं कारण म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. द इलेक्ट्रॉन क्लाउड इन ए सिग्मा बॉन्ड बिटवीन टू अनलाईक ॲटम्स इज नॉट युनिफॉर्म अँड इज स्लाइटली डिस्प्लेस्ड टुवर्ड्स द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑफ द टू ॲटम्स. सिग्मा बॉन्डमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतील किंवा इलेक्ट्रॉनचा क्लाउड असेल तो स्लाइटली डिस्प्लेस होईल, स्लाइटली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमकडे जाईल, इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमच्या दिशेनं जाईल.
कौन है? नाउ द इलेक्ट्रॉन क्लाउड इन सिग्मा बॉन्ड बिटवीन टू एटम्स व्हिच आर अनलाइक, ज्यांची इलेक्ट्रोनेगेटिविटी सारखीच नाही त्यांना म्हणायचं अनलाइक ॲटम्स, इज नॉट युनिफॉर्म. ते इलेक्ट्रॉन क्लाउड हा सेंटरला राहणार नाही किंवा युनिफॉर्म राहणार नाही. इट विल बी स्लाइटली डिस्प्लेस्ड टुवर्ड्स द मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम. धिस कॉजेस ए परमनंट स्टेट ऑफ बॉन्ड पोलरायझेशन वेअर द मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम has a fractional negative charge and the less electronegative atom has a fractional positive charge. म्हणजे ज्या ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल त्याच्यावर फ्रॅक्शनल निगेटिव्ह चार्ज येईल आणि ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असेल त्याच्यावर फ्रॅक्शनल पॉझिटिव्ह चार्ज येईल. डेल्टा मायनस आणि डेल्टा प्लस, डेल्टा म्हणजे फ्रॅक्शनल आपण डेल्टानी दाखवतो. म्हणजे ज्या वेळेला कोव्हॅलेंट बॉन्ड दोन वेगवेगळ्या ॲटममध्ये असेल, म्हणजे ज्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वेगवेगळी असेल, त्यावेळेला ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त तो निगेटिव्ह होईल आणि ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह होईल किंवा डेल्टा पॉझिटिव्ह आपण तिथं दाखवू शकतो. द इफेक्ट ऑफ द सिग्मा इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट टुवर्ड्स द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम बाय विच वन एंड बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज्ड and the other end becomes negatively charged is known as inductive effect. This is the definition of inductive effect. Sigma bond, sigma electrons are displacement. हे जास्त इलेक्ट्रोनिगेटिव ॲटमकडे होईल आणि तो निगेटिव्ह होईल. द इफेक्ट ऑफ द सिग्मा इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट टुवर्ड्स द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम बाय विच वन एंड बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज्ड and the other end becomes negatively charged is known as inductive effect. See here, there is bond between carbon and chlorine. Chlorine is more electronegative here. Chlorine ha jasta electronegative ahe, therefore it will acquire a negative charge here. This chlorine will get negative charge, this carbon will get positive charge. Inductive effect is symbolized by sign capital I. Capital I na apan dakhoto inductive effect. Inductive effect is permanent effect and generally represented by an arrow. Arrow ni dakhoto. ऑन द बॉन्ड, हे ॲरोज जे आहेत ह्या बॉन्डमध्ये दाखवलेले, दिस बॉन्ड, दिस बॉन्ड, इट इज शोन लाईक दिस, दिस ॲरो. इंडक्टिव्ह इफेक्ट हे ह्या बॉन्डमध्ये असलेल्या ॲरोजनी आपण दाखवतो. म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय आपल्या लक्षात आलं? द इफेक्ट ऑफ द सिग्मा इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट टुवर्ड्स द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम बाय विच वन एंड बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज्ड अँड द अदर एंड निगेटिव्हली चार्ज is known as inductive effect. Inductive effect is shown by capital I and it is permanent effect and it is generally represented by an arrow on the bond. Inductive effect involves sigma electrons. What are different important points regarding inductive effect? First point is important, that is inductive effect involves sigma electrons. The sigma electrons are not shared equally between the two atoms. He je sigma electrons ahet te equally share nastil. This is because different atoms have different electronegativity values. Consequently, electrons are displaced towards the more electronegative atom. And this introduces a certain degree of polarity in the bond. The more electronegative atom acquires a small negative charge, the less electronegative atom acquires a small positive charge. Consider the carbon chlorine bond. See here, there is carbon chlorine bond. Consider this carbon chlorine bond. Chlorine is more electronegative here, therefore it is having a negative charge, delta negative charge, and carbon is having delta
positive charge. Electrons are going towards chlorine. Electrons are going towards chlorine. Therefore, chlorine is negatively charged and this carbon is positively charged. These are two electrons, bonding electrons, which are going near to chlorine atom. Chlorine kade chalet, he electrons konakade chalet, chlorine kade, karan chlorine chi electronegativity jast ahe, manun chlorine kade chalet, manun chlorine var negative charge yel, ani carbon var positive charge yel. As chlorine is more electronegative, it will become negatively charged with respect to the carbon atom. See here, this is an example of inductive effect. When an organic molecule has a polar covalent bond in its structure, polarity is induced in adjacent carbon-carbon single bonds too. This is called inductive effect. आता या ठिकाणी बघा, पहिल्यांदा कार्बन आणि फ्लोरिन मध्ये बॉन्ड तयार झाला, कार्बन आणि फ्लोरिन मध्ये बॉन्ड तयार झाला आणि हा इथं फ्लोरिन निगेटिव्ह आहे कारण याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे म्हणून हा पॉझिटिव्ह झाला. हा पॉझिटिव्ह झाल्यामुळे, हा कार्बन पॉझिटिव्ह झाल्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स ह्या कार्बनकडे चाललेत आणि ह्या इलेक्ट्रॉन हे ह्या कार्बनकडे चालल्यामुळं परत हा कार्बन पॉझिटिव्ह झाला. हा पॉझिटिव्ह झाल्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स ह्याच्याकडे चाललेत आणि हे परत पॉझिटिव्ह झाला. परंतु पॉझिटिव्ह चार्जची डेन्सिटी मात्र वर्षेवर कमी होत चालली, म्हणजे हा कार्बन जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, हा कमी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे आणि तीन नंबरचा कार्बन खूपच कमी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असेल. दिस टाईप ऑफ इंडक्शन ऑफ पोलॅरिटी इन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड्स इज कॉल्ड इंडक्टिव्ह इफेक्ट. सी हियर अगेन वन मोर एक्झाम्पल of carbon chlorine is shown here. Electron withdrawing groups, carbon pasun electrons odun ghenarya group la manaycha electron withdrawing groups. See here, electrons are going towards chlorine, therefore it is called as electron withdrawing group. Kutlyahi carbon pasun electron odun ghenarya group la, atom la kiwa group la apan electron withdrawing group manaycha. आणि कार्बनकडे इलेक्ट्रॉन देणाऱ्या ग्रुपला म्हणायचं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आर ऑल्सो कॉल्ड एज इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप्स. फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, एनओ टू अँड अमाइन्स, इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट्स टेक इलेक्ट्रॉन डेन्सिटी फ्रॉम कार्बन. दिस स्ट्रेंथन्स द ॲसिडिटी. आपण नंतर पाहूया. Alkyl groups donates electron density to carbon. This group is electron donating group, as this group is electron withdrawing group. Chlorine, fluorine, bromine, all these are examples of electron withdrawing groups, and alkyl groups are electron donating groups. Types of inductive effect. आता इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग नेचरच्या नुसार इंडक्टिव्ह इफेक्ट हे दोन प्रकारचे आहेत. इंडक्टिव्ह इफेक्ट, निगेटिव्ह आय इफेक्ट. व्हेन अन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम ऑर ग्रुप मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन इज अटॅच टू द टर्मिनल ऑफ द कार्बन चेन इन ए कंपाऊंड, द इलेक्ट्रॉन्स आर डिस्प्लेस्ड इन द डायरेक्शन ऑफ द अटॅच्ड ॲटम ऑर ग्रुप. When an electronegative atom or group is attached to the terminal of carbon, कुठल्याही कार्बनला जर जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असलेला ॲटम अटॅच असेल तर त्या कार्बनपासून इलेक्ट्रॉन त्या ग्रुपकडे जातील आणि अशा ग्रुपला म्हणायचं इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आणि ते निगेटिव्ह आय इफेक्ट दाखवतात. असे ग्रुप आहेत एन ओ टू, सी एन, सी ओ एच, फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयोडीन, ओ एच, सी सिक्स एच फाईव्ह आणि एच. आणि त्याचे ऑर्डर आपण दाखवलेले आहे. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग नेचर आपण ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे. इलेक्ट्रो पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, पॉझिटिव्ह आय इफेक्ट दाखवणारे ग्रुप. इट रेफर्स टू द इलेक्ट्रॉन रिलीजिंग नेचर ऑफ द ग्रुप्स or atoms and is denoted by plus I. Electron releasing group la manaycha positive I effect dakhavnare group.
Following are the examples of groups in the decreasing order of their positive I effect. Tertiary butyl group, tyachyanantar methyl propyl group, tyachyanantar ethyl group, tyachyanantar methyl group ani tyachyanantar hydrogen atom. All these groups show positive I effect. See here, ya tikani ek chart dakavlela ahe. Positive I effect dakavnare group आणि निगेटिव आय इफेक्ट दाखवणारे ग्रुप आपण या ठिकाणी पूर्ण ग्रुप्स ची यादी दिलेली आहे. सी हियर हाउ इलेक्ट्रॉन्स आर विथड्रॉन और रिलीज्ड. या ठिकाणी आपण दोन्ही एग्जांपल दिलेत. क्लोरीन हा इलेक्ट्रॉन त्याच्याकडे ओढून घेतोय कारण क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे. परंतु हे मिथिल ग्रुप पॉझिटिव्ह आय इफेक्ट दाखवतो. मिथिल ग्रुप्स पॉझिटिव्ह आय इफेक्ट दाखवतात कारण हे इलेक्ट्रॉन त्या कार्बनकडे रिलीज करत आहेत, सोडत आहेत, म्हणून त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप्स. दिस इज क्लोरीन शोईंग निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह आय इफेक्ट. सी एच थ्री पॉझिटिव्ह आय इफेक्ट आणि क्लोरीन निगेटिव्ह आय इफेक्ट. नाउ विल सी द इफेक्ट ऑफ inductive effect on acidic strength of alpha substituted acetic acid and alpha chloroacetic acid. The inductive effect plays a vital role in deciding the acidity. Inductive effect kutlyahi compound chi acidity tharavnyamade khup mahatvacha role play karte. As the number of negative I इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स अटॅच टू द मॉलिक्यूल इन्क्रीजेस इट्स ॲसिडिटी इन्क्रीजेस. ॲज द नंबर ऑफ पॉझिटिव्ह आय इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप्स अटॅच टू ए मॉलिक्यूल इन्क्रीजेस इट्स ॲसिडिटी डिक्रीजेस. म्हणजे कुठल्याही सी ओ एच ग्रुपला अटॅच असलेल्या कार्बनला निगेटिव्ह आय ग्रुप अटॅच असेल तर त्याची ॲसिडिटी वाढते आणि पॉझिटिव्ह आय इफेक्ट असणारा ग्रुप अटॅच असेल तर त्याची ॲसिडिटी कमी होते. सी हिअर एक्झाम्पल्स. नाऊ हिअर इन धिस एक्झाम्पल धिस क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, निगेटिव्ह आय इफेक्ट शोईंग ग्रुप. देअरफोर इट इज विथड्रॉइंग इलेक्ट्रॉन्स. या ठिकाणी एक आहे, या ठिकाणी दोन आहेत, या ठिकाणी तीन आहे. द प्रेझेन्स ऑफ क्लोरीन ॲटम्स क्लिअरली इन्क्रीजेस द ॲसिडिटी ऑफ द कार्बोक्झिलिक ॲसिड ग्रुप. या ठिकाणी आपण बघितलं क्लोरीनची संख्या वाढत गेली, याची ॲसिडिटी कमी असेल. याची ॲसिडिटी कमी असेल त्याच्यानंतर याची जास्त असेल आणि याची जास्त असेल. म्हणजे ॲसिडिटी ही वाढत चालली. ॲसिडिटी इज गोईंग टू इन्क्रीज लाईक धिस, इन्क्रीजिंग बिकॉज ऑफ धिस क्लोरीन ग्रुप. एक इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल तर ॲसिडिटी वाढली, त्यानंतर दोन असतील तर जास्त होईल, त्याच्यानंतर तीन क्लोरीन ॲटम्स असल्यामुळे याची ॲसिडिटी परत इन्क्रीज झालेली आहे. म्हणून आपण इथं लिहिलं आहे की द प्रेझेन्स ऑफ क्लोरीन ॲटम्स क्लिअरली इन्क्रीजेस द ॲसिडिटी ऑफ द कार्बोक्झिलिक ॲसिड ग्रुप. द एक्सप्लेनेशन फॉर दिस फिनॉमिना इन्वॉल्व्स द इंडक्टिव इफेक्ट. द क्लोरीन ॲटम इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन अँड धस इज एबल टू इंड्यूस ऑर पुल इलेक्ट्रॉन डेन्सिटी टुवर्ड्स इट सेल्फ ऑलवेज फ्रॉम अवे फ्रॉम द कार्बोक्झिलिक ग्रुप. इन इफेक्ट द क्लोरीन ॲटम्स आर हेल्पिंग to further spread out the electron density of the conjugate base, which as we know has a stabilizing effect. See here how acid carboxylic acid is working as an acid. Carboxylic acid madhe carboxylate ion tayar zala, hydrogen ion bahar padla. एच प्लस आयन देणाऱ्या कंपाऊंड्सला आपण ॲसिड म्हणतो आणि ह्या रिॲक्शनला आपण त्याची ॲसिडिटी दाखवलेली आहे. आता ह्या ठिकाणी बघा, जर ह्या ऑक्सिजनवरचा निगेटिव्ह चार्ज हा कमी झाला तर ॲसिडिटी वाढेल आणि जास्त झाला तर त्याची ॲसिडिटी कमी होईल.
म्हणून ॲसिटिक ॲसिडमध्ये ब्रोमीन ॲड केल्याच्यानंतर त्याची ॲसिडिटी वाढली, त्याच्यानंतर क्लोरीन असताना अजून जास्त वाढली आणि फ्लोरीन असताना ॲसिडिटी जास्त वाढली. म्हणून या ठिकाणी आपण दाखवलं आहे, दिस इज द ऑर्डर ऑफ ॲसिडिटी, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲसिडिटी. दिस इज बिकॉज ऑफ ब्रोमीन, हिअर देर इज क्लोरीन, हिअर देर इज फ्लोरीन. फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात जास्त असल्यामुळे त्याचा इफेक्ट सगळ्यात जास्त आहे. म्हणजे फ्लोरीन असताना ॲसिडिटी सगळ्यात जास्त असेल आणि ब्रोमीन असताना कमी आणि काहीच नसताना ॲसिडिटी अजून कमी असेल. म्हणजे ॲसिटिक ॲसिडची ॲसिडिटी खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू क्लोरो ॲसिटिक ॲसिड. दिस इज इफेक्ट, शोईंग इफेक्ट. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल तर ऑक्सिजनवरचा निगेटिव्ह चार्ज कमी होईल आणि ॲसिडिटी वाढेल. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर ऑक्सिजनवरचा चार्ज वाढेल आणि ॲसिडिटी कमी होईल. तेच आपण परत दाखवलेलं आहे इथं, हाऊ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अँड इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप स्टॅबिलायझेस द आयन. म्हणून आता आपण ह्या ठिकाणी बघूयात, फॉर्मिक ॲसिटिक ॲसिडची ॲसिडिटी खूप कमी असेल, त्यानंतर फॉर्मिक ॲसिड, त्याच्यानंतर ॲसिटिक ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड आणि ट्रायफ्लोरो ॲसिटिक ॲसिड, अशा पद्धतीने ॲसिडिटी वाढत गेलेली आहे. म्हणजे ह्या तीन फ्लोरीनमुळे ह्याची ॲसिडिटी सगळ्यात जास्त आहे, ह्याची कमी, त्याच्यानंतर ह्याची कमी आणि त्याच्यानंतर खूपच कमी ॲसिटिक ॲसिडची आहे. सी हियर, इन ॲसिटिक ॲसिड द इलेक्ट्रॉन इज गोइंग टुवर्ड्स CH3 कडे इलेक्ट्रॉन्स चाललेत. ह्या ठिकाणी बघा, CH3 पासून इलेक्ट्रॉन्स चाललेत, दीज आर गोइंग इन धिस डायरेक्शन अँड देअरफोर इलेक्ट्रॉन्स विल गो टुवर्ड्स हायड्रोजन आणि हायड्रोजन बाहेर पडेल. दिस इज अगेन वन चार्ट शोईंग इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट्स ऑन ॲसिडिटी. थँक यू ऑल. तर अशा पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी सांगू शकतो की ॲसिटिक ॲसिडचा ची ॲसिडिटी ही कमी आहे ॲज कम्पेअर टू अल्फा क्लोरो ॲसिटिक ॲसिड. सो थँक्यू ऑल, वी विल स्टॉप हियर.